जीएसटीचा कोणताही परिणाम गणेश मूर्तींच्या किमतीवर होणार नसल्याचा निर्वाळा जीएसटीच्या अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र कुमार मानकोसकर यांनी केला आहे. त्यामुळे रायगडसह राज्यातील सर्वच गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. जीएसटीमुळे यंदा गणेश मूर्ती महागणार असल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जात आहे. मात्र गणेश मूर्तींच्या दरवाढीचा जीएसटीशी काहीही संबंध नाही, त्यामुळे जीएसटीच्या नावाखाली दरवाढ करून ग्राहकांची फसवणूक करू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावर्षी गणेशोत्सव 25 ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याने गणेश मूर्तींवर सध्या अखेरचा हात फिरवण्यात येत आहे. जीएसटी लागू झाल्याने गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये 10 ते 20% वाढ होणार असल्याचे मूर्तीकार किंवा विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे जीएसटीची झळ बाप्पांनाही बसल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. जीएसटीमुळे गणेश मूर्तींची दरवाढ होणार अशी दिशाभूल कुणीही करू नये असे श्री मानकोसकर यांनी स्पष्ट केलंय. त्यातच रंगांवर पूर्वी 12.5 व 13.5 असा 26% कर होता, आता रंगांवर देखील 18% जीएसटी आहे, त्यामुळे रंगही स्वस्त झालेत. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसवर देखील पूर्वी असलेल्या करांपेक्षा सध्या लागू असलेल्या जीएसटीचा दर कमीच आहे. त्यामुळे जीएसटीच्या नावाखाली गणेश भक्तांची फसवणूक करू नका असे आवाहनही सुरेंद्र कुमार मानकोसकर यांनी केलंय.